गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माऊ नाही आली अजून? हो सर, ती आली नाही अजून, म्हणूनच मी परत निघाले होते. येते थोड्या वेळाने. ओके. सर तुम्ही का बसल्या इथे? मी सांगते ना कॉफी पाठवायला तुमच्यासाठी. नाही, इट्स ओके, मी थांबतो इथे. यू प्लीज कॅरी ऑन. ओके सर. सर कशाला आलेत आता इथे? आता त्यांच्यासमोर हे सगळं नको व्हायला. शिंदे, जगताप, लवकर लवकर या, लवकर या. काम झालेलं दिसतंय. या शीतल, टेल मी, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. काम व्यवस्थित झालंय ना? त्या मुलीला ना खूप चांगला धडा मिळाला पाहिजे. नाही मॅम, खूप मोठी गडबड झालीये. व्हाट इडियट, तू तू आत्ता काय गडबड केलीयस? मी काही गडबड केली नाही, मी माझं सगळं काम नीट केलं होतं. पण ते काय झालंय? शौनकला शॉक लागलाय. नो 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 नाही 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 नाही. शौनकला शॉक लागलाय. शौनकला काय झालेलं मला नाही चालणार. शौनकला शॉक नाही लागला पाहिजे. शौनकला शॉक लागलं, त्याला त्याला काही होणार तर नाही ना? प्लीज माझ्या शौनकला काही होऊ देऊ नको. प्लीज प्लीज, आता काय करू? दिव्याचा फोन. प्लीज प्लीज प्लीज, पिक अप द फोन. बोल बच्चू. डॅड, खूप मोठी गडबड झाली आहे डॅड. एक मिनिट, काय झालंय, कसली गडबड? डॅड, डॅड शौनकला शॉक लागलाय. काय शौनक कुठे कुठे लागलाय? काय झालंय? हे सगळं माझ्यामुळे झालंय डॅड, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तो प्लॅन केला होता. डॅड डॅड, मी तुला सगळं व्यवस्थित सांगते, पण तू तू प्लीज लवकरात लवकर कर ये डॅड. डॅड मला खूप भीती वाटते, तू प्लीज कर ये डॅड. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू शांत राहा, मी लगेच घरी येतोय, 5-10 मिनिटात पोहोचतो मी. डॅड डॅड, माझ्या शौनकला काही होणार नाही ना? बच्चू, शौनकला काहीही होणार नाहीये,
तू शांत राहा, मी पोचतोय तिथे. मला आधी बघू दे त्याला काय झालं ते. डॅड डॅड तू प्लीज लवकरात लवकर कर. हॅलो, मी 5-10 मिनिटात पोचतोय, ठेव फोन. ओके ओके ओके. चल शिंदे, गाडी वळवून घे, ताबडतोब घरी जायचंय. प्लीज 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 माझ्या ओळखला काय होऊ देऊ नकोस प्लीज. समजा पुढे मागे असा प्रसंग जर माझ्यावर आला तर, म्हणजे माझी वाचा गेली किंवा ऍक्सिडेंटमुळे माझे हात पाय गेले, मी अधू झालो तर सोडून जाशील मला, तोडून जाशील आपली मैत्री. काय झालं बाळा? तुला अंगार आणि प्रसाद हवा आहे का? देतो हा. दिव्या, काय झालंय? असं येर झालंय का मारतेस? काय काय नाही आत. तू सावकाश सावकाश घ्या. शौनक 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 रघु, अरे काय झालं, काय झालंय शौनकला? बोल ना. साहेबांना कॅन्टीन मध्ये विजयचा शॉक लागलाय. काय दिव्या, पाणी आण. शौनक शौनक शौनक, अरे काय शौनक, अरे काय झालं? अरे मॅडम, मी डॉक्टरना फोन केलाय, ते येतील जाता. परत एक काम करा, ह्याला आपण जरा रूम मध्ये घेऊन जाऊया. एवढं गायचं सुद्धा का लागलंय? अरे काय, कुणाची गाडी आहे? अरे तू अरे गाडी कुणाची आहे? कुणाची गाडी? माझी गाडी आहे. तुझी? हा. अरे रस्त्यात कशा लावलीस बा, काढा ते. दिसत नाही का? चहा पितोय. ते अशी रस्त्यात गाडी लावून चहा पिणं फक्त तुलाच जमू शकतो चक्रमपणा. एवढी घाई आहे तरी इमान घे की इकत. रस्त्यावरनं कशा पाय फिरतीस? ए तू कोण शिकवणार आहे? काय रस्ता का तुझ्या बाच आहे अरे? माहित नाही तुला, माझ्याच बाच आहे रस्ता. बास करा तुझी गडबड आणि गाडी काढ, मला खाईये. ए वॉट कोणा उगारतो रे? तुझ्या कंपनीत कामाला नाही मी आता. ती उगारलेलं बोट मोडून तुझ्याच खिशात ठेवीन. गाडी बाजूला घ्या, मला जाऊ द्या, बांधण्या नंतर करा. अरे वय वय काढतो गाडी. चहाबी पिऊन देत नाही. झालं ठीक आहे. तुला कामावरून काढून टाकला ना, तेच बरोबर केलं. मला बी हाऊस नव्हती तुझ्याकडे काम करायची. खिशात दिडकी आहेत म्हणून तुझा रूबाब. हे बास झाली ना तुझी बडबड, चल नि आता. अरे काढत बडबड ठेव तुझे.
काळजीचं काही कारण नाहीये. इंजेक्शन दिलंय मी त्यांना, येईल त्यांना शुद्ध. मात्र औषधं मात्र वेळेवर द्या आणि त्यांना आराम करू द्या. हो रघु. हा डॉक्टरांना जरा. हो नशीब, सिरियस काही नाहीये. याची अवस्था पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. याला हे असं बघून मला सहनच नाही होते ग. अहो नका काळजी करू, हा होईल तो बरा. तू इथं कॅन्टीन सोडून का आलीस? साहेबांची काळजी वाटली. मंदिर, तू साहेबांना बरं वाटव म्हणून मंदिरात गेली होतीस. प्रसाद आणि अंगारा साहेबांसाठी आणलायस ना? तूच दे तुझ्या हातानं. आणि तसंही तुझ्यामुळे तर साहेबांनी जीव वाचलाय. चल चल तू द्या. अग चल विचार काय करतेस, चल ये. अजून कसा शुद्धीवर येत नाहीये हा? अहो कल्याणी ताई, आत्ताच डॉक्टर इंजेक्शन देऊन गेले आहेत ना. थोडासा वेळ जाऊ दे, बरं वाटेल त्याला. अहो नका काळजी करू, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणू का? नको ग बाई, मला कॉफी वगैरे काही नको. फक्त माझ्या जीवात जीव नाही, तू कुठे जाऊ नकोस बाई. मॉम, जोपर्यंत शौनक शुद्धीवर येत नाही ना, तोपर्यंत मलाही चैन पडणार नाहीये ग. देवाचीच कृपा म्हणायची. देवाचीच कृपा मॅडम, अहो ही देवीसारखे धावत आली म्हणून शौनक सर वाचले आपले. ही माऊ कॅन्टीनची इन्चार्ज आहे. घरापर्यंत पोहोचली आता. अहो शौनक साहेब विजेच्या तारेला चिकटले होते ना, तेव्हा तिने एका फळकुटून त्यांना वेगळं केलं, मग मी पोहोचलो. देवासारखी धावून आलीस बाई. हे काय? मंदिरात गेली होती शौनक साहेबांना बरं वाटावं असं देवाला सांगायला. प्रसाद आणि अंगार घेऊन आले. टिपिकल मिडियोकर ड्रामा करते. देवी लावते. बरं लाव. Thank you.
मॅडम, आंगारा लावल्याबरोबर सरांना शुद्ध आली. शौनक बरं वाटतंय का? हळूहळू सावकाश सावकाश. ठीक आहे, एक सावकाश. बघितलंच पैशाली शुद्धीवर आला गा. या मुलीची प्रार्थना फळाला आली. कसं वाटतंय शौनक? मच बेटर. शौनक, काय रे, बरं वाटतंय का? हो बरं वाटतंय. राजन, तू कसा परत आलास? दिव्यानी फोन केला मला. मला सांगितलं की शौनकला ऑफिसमध्ये शॉक लागलाय म्हणून. आहे तसा परत वळलो आणि इथे आलो. काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की विशेष काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, बरं वाटेल त्याला. गुड. रघु, काय आहे? ऑफिस मध्ये असं कुठेच वायरिंग नाही की जिथे शॉक बसू शकेल. कुठे घडलंय? सर, कॅन्टीन मध्ये घडले. कॅन्टीन? सर, मला वायरिंग मध्ये काहीतरी गडबड वाटत होती. म्हणजे काय म्हणायचं का तुला? साहेब, वायर निघालेली नव्हती, कोणीतरी मुद्दाम तोडलेली वाटत होती. ठीक आहे, तू जा ऑफिस मध्ये, मी बघतो काय करायचं ते. ओके सर. ज्यानी कोणी केलंय त्याला नक्की शोधून काढेन मी. आणि वायर जर तोडलेली होती याचा अर्थ कोणीतरी हे मुद्दाम केलं असण्याची शक्यता आहे. तू विश्रांती घे, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. हा बघा, त्याला विश्रांती घेऊ दे, आपण निघूया. काय लागलं तरी सांग मला, मी आहे. चला चल बच्चू, चल या. आलेच मी आहे इथे. शांत हो, काही गडबड करायची नाही आणि टेन्शन घेऊ नकोस. बरं झालं तुम्ही वेळेत आला. मला काय वाटतं, त्या कॅफेमध्ये काम करणाऱ्या मुलीला काहीतरी गिफ्ट द्यायचं का? नाही म्हणजे आपल्या शौनकचा जीव वाचवला हो तिने. मॉम, अगं तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का? अगं तू किती साधी आहेस ग. म्हणजे? मॉम, अगं ही तीच मुलगी आहे, तू विसरलीस का तिला? मंदिर, भूमिपूजन. अगं दिव्या, जे झालं ते विसरून जागा आता. आणि तिने मुद्दाम केलं का? नकळत झालं तिच्याकडून हे सगळं. ओ कम ऑन मॉम, अगं तुला कळत कसं नाहीये? मॉम, अगं मॉम, आता जे काय घडलंय ना, तर हा सगळा तिचाच प्लॅन आहे. म्हणजे आधी मारायचं आणि मग औषध लावायचं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.